नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वर्ग, पालक वर्ग या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो आणि तुम्हा सर्वांचं BS काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे BS न्यू इंग्लिश स्कूल पुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित ऑनलाइन क्लासमध्ये आपण गणित भाग 1 आणि गणित भाग 2 यांचा अभ्यास आतापर्यंत व्हिडिओच्या द्वारे खूप छान प्रकारे केलेला आहे। आज इयत्ता 9वी गणित ऑनलाइन क्लासमध्ये गणित भाग 2 प्रकरण दुसरे आपण घेत आहोत, त्याचा भाग 4 पाहत आहोत। आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 इयत्ता 9वी प्रकरण दुसरे समांतर रेषा यामधील 3 पार्ट आपण अभ्यासलेले, 3 भाग अभ्यासलेले। पहिल्या भागामध्ये आपण कशाचा अभ्यास केला, समांतर रेषा म्हणजे काय, छेदिका म्हणजे काय आणि समांतर रेषा व छेदिका संबंधित जे आपल्याला मूलभूत घटक आवश्यक होते त्यांचा आपण सराव केलेले। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल आणि त्याच्यामुळे तयार होणारे आंतरकोन, व्युत्क्रम कोन यांच्या जोड्या कशा सांगता येतात त्याचा अभ्यास केलेला आहे। आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म, संगत कोनाचे गुणधर्म यांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण संगत कोन आणि व्युत्क्रम कोन हे प्रमेय आपण सिद्ध केलेले, खूप छान त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे मित्रांनो। आणि तुम्ही त्या व्हिडिओला मला खूप लाईक दिलेले आहेत, मला तुमचे खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत। याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ तो चांगला समजला म्हणायला काय हरकत नाही। आज आपण त्याच प्रकरणाचा म्हणजे समांतर रेषा याच प्रकरणाचा 4 भाग पाहणार आहोत। मित्रांनो, आज या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, आज आपण या भागामध्ये समांतर रेषाच्या गुणधर्माचा उपयोग कसा केला जातो आणि तो उपयोग करण्या उपयोग करून एक अतिशय महत्त्वाचं एक प्रमेय सिद्ध करणार आहोत, त्याला आपण त्रिकोणाचे प्रमेय म्हणतो आहे। आणि ते सिद्ध आज आपण त्या गुणधर्माचा आधार घेऊन त्याचा उपयोग करून सिद्ध करणार आहोत। अजून काय शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये समांतरतेच्या रेषांच्या कसोट्या कोणत्या कसोट्या, संगत कोण कसोटी, व्युत्क्रम कोण कसोटी, अंतर कोण कसोटी यांची पण ओळख करून घेणार आहोत की या कसोट्या म्हणजे नेमकं काय, ह्या कन्सेप्ट या संबोध आपण समजून घेणार आहोत। ह्या कन्सेप्ट जर आपल्याला कळल्या तर मला वाटतं पुढं आपल्याला प्रमेय सिद्ध करण्यासाठी खूप सोपं काम होणार आहे। चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, या समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग कसा करायचा, त्यासाठी आपण आज एक प्रमेय घेणार आहोत आणि समांतर रेषेच्या गुणधर्माचा उपयोग करून हे प्रमेय सिद्ध करणार आहोत। काय प्रमेय आहे बघा, कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज 180° असते हे सिद्ध करा, किंवा हा गुणधर्म आपल्याला सिद्ध करायचा आहे। कशाच्या आधारे, समांतर रेषाच्या गुणधर्माच्या आधारे। मग समांतर रेषेच्या गुणधर्म रेषांचे गुणधर्म कोणते, व्युत्क्रम कोण गुणधर्म असेल, अंतर कोण गुणधर्म असेल किंवा संगत कोण गुणधर्म असेल, यापैकी ज्या ज्या घटकाचं आपल्याला आवश्यक वाटेल ते ते गुणधर्म आपण या प्रमेयामध्ये वापरणार आहोत, उपयोग करणार आहोत। चला बघूया हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो। सर, पहिल्यांदा आकृती काढावी लागेल, बरोबर आहे, कारण तुम्हाला माहीत आहे कोणताही प्रमेय जेव्हा लिहावायचं असतं, उत्तर लिहायचं असतं, तेव्हा आपल्याला प्रामुख्याने 5 घटक आठवले पाहिजेत। 1 नंबर म्हणजे आकृती, 2 पक्ष, 3 साध्य, 4 रचना आणि 5वा घटक आहे ते म्हणजे सिद्धता। काही प्रमेयामध्ये आपल्याला रचना न करतासुद्धा ते प्रमेय सिद्ध करता येतं। चला बघूया आकृती काय करायची आहे। आकृती मला एक त्रिकोण काढायचं आहे, कोणता त्रिकोण काढला आहे बघा, मी तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, मी या त्रिकोणाला नाव देतो ABC। कुठल्या प्रकारचा काढावा असं काही बंधन नाही, तुम्ही कोणताही एक त्रिकोण काढा, त्रिकोण ABC नाव दिलेलं आहे। आता त्रिकोण ABC नाव दिलेलं आहे, त्या त्रिकोण ABC मला पक्ष लिहायचं आहे। आता त्या आकृतीवरून मला पक्ष कसं लिहिता येईल बघा, साध्य कसं लिहिता येईल,
मला सोबतची आकृती त्रिकोण ए बी सीची आहे एवढं म्हटलं तरी चालेल, किंवा त्रिकोण ए बी सी हा कोणताही एक त्रिकोण आहे बस एवढंच पक्ष मला लिहायचं. साध्य काय लिहिता येईल? सर, या त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापाची बेरीज 180° असते, लिहिता येईल मला. मग काय लिहिता येईल सांगा बरं. सर, माप कोण ए बी सी अधिक माप कोण ए सी बी अधिक माप कोण बी ए सी बरोबर 180. एखादा विद्यार्थी मला विचारेल, सर तुम्ही तीन अक्षराने कोणाचं वाचन केलं, समजा या त्रिकोणामध्ये एक अक्षराने मी वाचन करून लिहिलं तर चालेल? हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. समजा तो म्हणेल, सर माप कोण ए अधिक माप कोण बी अधिक माप कोण सी बरोबर 180° असं मी साध्य लिहिलं तर चालेल का? हो चालेल, निश्चितच चालेल. आणि तो फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे, शेवटी जे तुला विधान लिहायचं आहे ते मात्र तुझं तिथं लिहिणं आवश्यक आहे. बरोबर आहे. चला आता या आकृतीत काय बदल केला आहे बघा बरं. मी सर त्रिकोण ए बी सीमध्ये एक रेषा तुम्ही काढली लाल कलरची आहे पा, आणि ती रेषा आहे पी क्यू. आणि ती पी क्यू रेषा कशी काढली आहे बघा बरं. सर त्रिकोण ए बी सीच्या शिरोबिंदूतून काढलेली आहे. एकदम करेक्ट. आणि मित्रांनो, त्याचाच आधार घेऊन आपण आता काय करणार आहोत, रचना लिहिणार आहोत. मग लिहावर तुमच्या स्वतःच्या भाषेत रचना कशी लिहिता येईल बघा बरं. ए बिंदूतून जाणारी आणि बाजू बी सीला समांतर असणारी रेषा पी क्यू अशी काढली की पी डॅश ए डॅश क्यू. सर तुम्ही पी डॅश ए डॅश क्यू का लिहिलं? कारण हे तीन बिंदू एक रेषीय आहेत हे तुम्हाला समजावं म्हणून ही दरम्यान आपण दिलेले विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुमच्या उत्तरामध्ये रचनेमध्ये हे लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे ए बिंदूतून जाणारी तर रेषा मी पी क्यू काढलेलीच आहे, परंतु पी कॉमा ए कॉमा क्यू हे एक रेषीय बिंदू असतील अशी रेषा मी काढलेली आहे हे या विधानाचा अर्थ आहे. बरोबर आहे, एकदम करेक्ट. मग समजा एखादा विद्यार्थी म्हणेल, सर तुम्ही रचना लिहिली त्याच्यापेक्षा मी अशी रचना लिहू शकतो का? सांग बरं कशी लिहू शकणार? सर त्रिकोण ए बी सीच्या शिरोबिंदू एमधून रेषा पी क्यू अशी काढली की बाजू बी सीला समांतर असून पी डॅश ए डॅश क्यू आहे. चालेल, एकदम करेक्ट. असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पक्ष लिहिता आलं, साध्य लिहिता आलं, रचना लिहिता आली, कारण ते आकृतीहूनच आपण लिहायचं असतं, लक्षात ठेवा. चला आता आपण काय करूया, सिद्धता समजून घेऊया. सिद्धता काढण्यास लिहिण्यासाठी मला काय करावं लागेल? आकृती पुन्हा काढावी लागेल. चला मी पुन्हा एक त्रिकोण काढतो, पाठीमागची आकृती आहे तशी घेतो. त्रिकोण ए बी सी काढलंय पा, आणि शिरोबिंदू एमधून जाणारी रेषा पी क्यू बघा मी काढलेली आहे, आणि ती पी क्यू अशी काढली आहे पी डॅश ए डॅश क्यू. म्हणजे तीन एक रेषी आहेत का नाही बघा. अजून मला काय करायचं आहे बघा, सिद्ध करण्यासाठी मला आकृतीमध्ये कोणते कोण विचारात घ्यायचे आहेत बघा. निळ्या कलरनं दाखवलेत हे कोणाची जोडी विचारात घ्यायची आहे, आणि इकडं एक कोण मला कोणाची जोडी विचारात घ्यायची आहे. आता बघा याचा विचार करून मी सिद्धता कशी लिहितो. चला पाहूया सिद्धता. पहिलं वाक्य, रेषा पी क्यू समांतर रेख बी सी म्हणजेच बाजू बी सी व रेख ए बी ही छेदिका आहे. सर हे वाक्य कुठून लिहिले? अहो मी रचना केली ना, रेषा पी क्यू बाजू बी सीला समांतर आहे तेच मी लिहिलं आहे. हां बरोबर आहे सर, आलं लक्षात आमच्या. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, रेषा पी क्यू बाजू बी सीला जर समांतर असेल तर रेषा ए बी काय असेल मित्रांनो? सर रेषा ए बी त्यांची छेदिका होऊ शकेल. एकदम करेक्ट, बरोबर आहे. म्हणून मी पहिलं वाक्य काय लिहिलं बघा, रेषा पी क्यू समांतर रेख बी सी म्हणजेच बाजू बी सी व रेख ए बी छेदिका आहे. आणि त्याला कारण काय दिलं? छेदिका. त्याला कारण रचना किंवा आकृतीवरून असं म्हटलं तरी चालेल. चला आता दुसरं वाक्य विचार करा बरं. मला सांगा, त्या दोन रेषा समांतर आपण घेतल्या, रेषा पी क्यू समांतर बाजू बी सी घेतली, ए बी ची छेदिका घेतली, तर मला सांगा कोण पी ए बी आणि कोण ए बी सी हे कसले कोण आहेत मित्रांनो? सर हे दोन कोण संगत कोण आहेत? आणि मग मला सांगा, हे जर दोन संगत कोण असतील ते कोण कसे असतात? सर हे पण माहीत आहे मला, ते दोन कोण समान मापाचे असतात, कारण आम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे ते. संगत कोण
सॉरी व्युत्क्रम कोण, संगत कोण नाही इथं विचारत बघा. पी ए बी आणि ए बी सी हे व्युत्क्रम कोण आहेत, आणि व्युत्क्रम कोण नेहमी कसे असतात, एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात. म्हणून मी दुसरं वाक्य काय लिहिलं बघा बरं जरा मित्रांनो. माप कोण ए बी सी बरोबर माप कोण पी ए बी, हे कसले कोण आहेत, व्युत्क्रम कोण, आणि व्युत्क्रम कोण नेहमी समान मापाचे असतात. म्हणून त्याला कारण काय दिलं, व्युत्क्रम कोण. बघा पी ए बी बरोबर माप कोण ए बी सी. आता बघा, आता मला तिसरं वाक्य लिहायचं. जसं तुम्ही अलीकडं तुम्ही ए बी छेदिकेचा विचार केला, तसंच जरा उजव्या बाजूला त्या आकृतीच्या पहाबर काय दिसत आहे तुम्हाला. सर, रेषा पी क्यू बाजू बी सीला समांतर असून रेख ए सी सुद्धा छेदिका होऊ शकेल. एकदम करेक्ट, व्हेरी गुड मित्रांनो, तुमचं निरीक्षण खूप छान आहे. त्याचाच आधार घेऊन मला काय लिहिता येईल बघा बरं तिसरं वाक्य. रेषा पी क्यू समांतर रेख बी सी म्हणजेच बाजू बी सी व रेख ए सी ही त्यांची छेदिका आहे. त्याला कारण काय द्या, रचना. आणि जर मला सांगा ह्या रेख बी सी समांतर बाजू रेषा पी क्यू असेल, ए सी छेदिका असेल, तर या बाजूला सुद्धा व्युत्क्रम कोणाची एक जोडी मिळणार आहे आपल्याला. बघा बरं कोणती जोडी मिळणार आहे, कोण क्यू ए सी म्हणजेच कोणता कोण आहे बघा, कोणता कोण आहे बघा, क्यू ए सी बरोबर ए सी बी. म्हणजेच मला चौथं वाक्य काय लिहिता येईल बघा बरं, माप कोण ए सी बी बरोबर माप कोण क्यू ए सी. हे दोन कोण समान असतात, कारण व्युत्क्रम कोण नेहमी एकरूप असतात. म्हणून त्याला कारण काय दिलं, व्युत्क्रम कोण. पाचवं वाक्य बघा, माप कोण ए बी सी. आता पाचव्या वाक्याकडे जरा नीट लक्ष द्या मित्रांनो. पाचवं वाक्य मी कसं लिहिलं आहे बघा, माप कोण ए बी सी अधिक माप कोण ए सी बी बरोबर माप कोण पी ए बी अधिक माप कोण क्यू ए सी. याला कारण काय दिलं, विधान दोन व चारची बेरीज. सांगा बरं मित्रांनो काय केलं मी या पाचव्या वाक्यात लिहिण्यासाठी. सर तुम्ही काय केलं, विधान दोन व चारची बेरीज केली. आता बेरीज करताना आम्हाला माहिती आहे सर, विधानाची बेरीज करताना डाव्या बाजूची बेरीज डाव्या बाजूला मांडायची, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला. आणि म्हणून दोन व चारची डाव्या बाजूची बेरीज मी डाव्या बाजूला मांडली पाचव्या विधानात, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला मांडली. छान विद्यार्थी मित्रांनो, खूप छान तुम्ही समजून घेतलेलं आहे पाचवं वाक्य. चला आपण आता सहावं वाक्य समजून घेऊया. सहाव्या वाक्याला नेहमी स्टार करा, फार महत्त्वाचं वाक्य. पाचव्या विधानामध्ये दोन्ही बाजूला एक कोण, आकृतीमध्ये बघा एक कोण कॉमन आहे पा, बी ए सी. हा काय करायचा आहे आपल्याला, अलीकडच्या भागात पण मिळवायचा आहे, पलीकडच्या भागात पण मिळवायचा आहे. सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो आहे. आणि म्हणून सहावं वाक्य बघा बरं मी काय केलं आहे, माप कोण, पाचव्या वाक्यातलं डावी बाजू आहे तशी घेतली बघा, माप कोण ए बी सी अधिक माप कोण ए सी बी अधिक काय मिळवलं बघा बरं. सर तुम्ही माप कोण बी ए सी मिळवला, मला सांगा एखादा घटक जर डाव्या बाजूत मिळवला तर तोच घटक मला कुठं मिळवावा लागेल, उजव्या बाजूत मिळवला, तरच ते समीकरण तरीच ते विधान बरोबर राहणार आहे. बरोबर आहे, एकदम करेक्ट. मग मी डाव्या बाजूला बी ए सी मिळवला तर मला उजव्या बाजूलासुद्धा विधान पाचच्या काय करावं लागेल, बी ए सी मिळवावा लागेल. चला मग बघा बरं मी पाचव्या सहाव्या विधानामध्ये उजव्या बाजूला बी ए सी मिळवला का नाही बघा, मिळवलेलं आहे. आता मग मला सहावं वाक्य काय लिहिता येईल बघा बरं, माप कोण ए बी सी अधिक माप कोण ए सी बी अधिक माप कोण बी ए सी बरोबर माप कोण पी ए बी अधिक माप कोण क्यू ए सी अधिक माप कोण बी ए सी. आणि त्याला कारण काय दिलं, विधान पाचच्या दोन्ही बाजूत माप कोण बी ए सी मिळवला किंवा मिळवू. मला वाटते कारणावरून तुमच्या लक्षात आलं असेल, सर विधान पाचची डावी बाजू आणि उजवी बाजू आहे तशी आम्ही सहाव्यात घेतली, फक्त डाव्या बाजूला माप कोण बी ए सी मिळवला आणि उजव्या बाजूलासुद्धा माप कोण बी ए सी मिळवला. कारण एखादा घटक एका बाजूला मिळवला तर दुसरासुद्धा तोच घटक दुसऱ्या बाजूला पण मिळवावा लागतो, तरच ते विधानाचं काय राहतं, संतुलन राहतं. म्हणजेच याचा अर्थ ते दोन्ही बाजू समान राहतात. आलं का लक्षात, हे तुम्हाला विधानाचं दोन समीकरणाचं वैशिष्ट्य माहीत आहे तुम्हाला. चला आता बघा सातवं वाक्य मी काय लिहिलं आहे. सहाव्या वाक्यातलं डावी बाजू ॲज इट इज शेवटपर्यंत ठेवायची मित्रांनो,
त्यात मी काही बदल करणार नाही, कारण ते माझं शेवटपर्यंत विधान डायाबाजूचं आहे तसं राहणार. फक्त मी आता चेंजेस कुठं करत चाललो आहे, बदल कुठं चालला आहे, उजव्या बाजूला बघा बरं, उजव्या बाजूला मी पाचवं वाक्य आहे तसंच घेतलेलं आहे, फक्त मी कुणाला रेड कलरनं दाखवलं आहे आणि ती का दाखवलं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. बघा बरं, मी सहावं वाक्य काय केलं आहे, ॲज इट इज सातवं वाक्य घेतलं आहे पहा, आणि सातव्या वाक्यामध्ये फक्त मी बदल काय केलं आहे बघा, माप कोन पी ए बी अधिक माप कोन बी ए सी, हे बी ए सी शेवटी होतं ते मी पी ए बीच्या शेजारी लिहिलं, कारण तुम्हाला माहीत आहे बेरजेत आदला बदल केली तरी चालते. माप कोन पी ए बी अधिक माप कोन बी ए सी अधिक माप कोन क्यू ए सी, ही उजवी बाजू मी लिहिली विधान सातची. आता विधान आठमध्ये ते का लिहिलं तुम्हाला आठव्या वाक्यात कळेल बघा. माप कोन बी ए बी सी अधिक माप कोन ए सी बी अधिक माप कोन बी ए सी, म्हणजे विधान सातची डावी बाजू आहे तशी मी लिहिली बरोबर. आता रेड कलरनं मी जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणि आकृतीकडे जरा पहा, तुमच्या लक्षात येईल बघा. आकृतीकडे बघा, पी ए बी हा कोन अधिक माप कोन बी ए सी हा कोन, यांची बेरीज कोणत्या कोणा इतकी येईल सांगा बरं. सर माप कोन पी ए सी इतकी येईल, बरोबर, एकदम करेक्ट, कारण तुम्हाला कोणाच्या बेरजेचा गुणधर्म माहीत आहे. एकाच कोणामध्ये जर दोन कोण असतील तर त्या दोन लहान कोणांच्या मापाची बेरीज मोठ्या कोणाच्या मापा इतकी असते हे माहीत आहे आपल्याला, आपण इयत्ता नववीला शिकलेलो आहे ते, त्या सॉरी खालच्या वर्गात आपण शिकलेलो आहे ते, आणि त्याचाच आधार घेऊन आपण इथं प्रमेयामध्ये वापर करत आहोत. म्हणून आठ वाक्य मी काय लिहिलं बघा, सातव्यातली डावी बाजू आहे तशी लिहिली, माप कोन ए बी सी अधिक माप कोन ए सी बी अधिक माप कोन बी ए सी बरोबर माप कोन, बघा त्या दोन्हीची बेरीजबद्दल काय लिहिलं, माप कोन पी ए सी, एकदम करेक्ट, अधिक माप कोन क्यू ए सी, ॲज इट इज आहे तसं क्यू ए सी घेतलेलं आहे, आणि त्याला कारण काय दिलं बघा, माप कोन पी ए बी अधिक माप कोन बी ए सी बरोबर माप कोन क्यू ए सी, आकृती होऊन लिहिलेलं आहे मी. म्हणजे दोन कोणांची मापाची बेरीज कोणत्या दोन कोणाच्या मापाची बेरीज कोणत्या कोणा इतकी असते ते कारणामध्ये मी लिहिलेलं आहे, आकृतीहून तुमच्या लक्षात आलं असेल. चला नवं वाक्य बघा बरं काय लिहिलं आहे मी. आता आठव्यातली डावी बाजू आहे तशीच, आणि थोडंसं मित्रांनो जरा पाठीमागच्या व्हिडिओमधला गुणधर्म आठवतो आहे का बघा, कोण पी ए सी आणि क्यू ए सी, बघा आकृतीमध्ये हे दोन कोण कुठली जोडी तयार करतात. सर हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण तयार करतात, एकदम करेक्ट, आणि मग मला सांगा रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते. सर 180 अंश, एकदम करेक्ट, आणि मग मला सांगा माप कोन ए बी सी अधिक माप कोन ए सी बी अधिक माप कोन बी ए सी बरोबर किती लिहिता येईल मला. वरील उजवी बाजू आहे ना, त्याची बेरीज किती लिहिता येईल, 180 अंश, का, कारण ते दोन्ही कोण कसले रेषे जोडीतील आहेत आणि म्हणून त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश, आणि म्हणून नवव्या वाक्याला आपण कारण देऊया रेषे जोडीतील कोण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नऊ विधानाची ही सिद्धता आहे, अतिशय सोपी सिद्धता आहे, तुम्ही जर समजून घेतलं, आणि प्रत्येक विधान हे पाठीमागच्या विधानावर आधारित आहे, याच्यामध्ये एक लिंक आहे, ती लिंक तुम्हाला समजणं गरजेचं आहे, आणि याच्यामध्ये नवीन फक्त आपण पाठीमागच्या दोनच गुणधर्माचा उपयोग केला आहे, एक कोणाच्या बेरजेचा गुणधर्म आणि दुसरं रेषे जोडीतील कोणाचा गुणधर्म, आणि व्युत्क्रम कोण एकरूप असतात म्हणजे समान मापाचे असतात, हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे शिकलेलो आपण गुणधर्म आहेत त्याचा आधार घेऊन हे प्रमेय आपण काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं प्रमेय, परीक्षेत हे प्रमेय हमखास विचारलं जातंच, स्टार प्रमेय म्हणायला काहीच हरकत नाही. या प्रमेयाचा निश्चित तुम्ही काय करा, सराव करा, वहीमध्ये दोनदा तिनदा हे प्रमेय लिहून काढा, आणि न पाहता पुन्हा लिहिता येतं का पहा, आणि जर लिहिता येत नसेल तर पुन्हा माझा हा व्हिडिओ पहा. जोपर्यंत तुम्हाला हे प्रमेय न पाहता लिहिता येत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा, कारण विद्यार्थी मित्रांनो गणित शिकायचं असेल तर सराव, प्रॅक्टिस मेक ए परफेक्ट मॅन, हे फार महत्त्वाचे म्हण आहे, लक्षात ठेवा गणितासाठी, आणि म्हणून याचा आधार घेऊन आपण गणिताचा सराव करा. चला आता याच्यावर आधारित अजून एक आपल्याला याच्यावरचा एक घटक अजून समजून घ्यायचा आहे, समांतर रेषेच्या कसोट्या. आता समांतर रेषेच्या कसोट्या हा एक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, काय नेमक्या कसोट्या आहेत, त्या कसोट्या म्हणजे कोणत्या. विद्यार्थी मित्रांनो जसं समांतर रेषे तुम्ही गुणधर्म पाहिले
तसेच आता कसोट्या समजून घ्यायचे आहेत. आता या कसोट्यामध्ये आणि गुणधर्मामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये समजून येईल. मित्रांनो, जेव्हा दोन रेषा देतात त्या कोणत्या रेषा आहेत हे मला माहीत नाही, पण दोन रेषा आहेत आणि त्या दोन रेषांना एक छेदिका छेदते. चला मी एक दोन रेषा तुम्हाला देतो. एक रेषा ए बी काढली, दुसरी एक रेषा सी डी काढली आणि त्या दोन रेषांना छेदणारी एक छेदिका दाखवली आहे. बघा काय छेदिकेचं नाव आहे, एक्स वाय. ही एक छेदिका काढली पहा, एक्स वाय छेदिका आहे आणि ती छेदिका या दोन रेषांना पी कॉमा क्यू या बिंदूत काय करते, छेदते. बघा आणि म्हणून त्याला छेदिका म्हणतो आपण. असं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला या रेषेच्या समांतरतेच्या कसोट्या समजून घ्यायचे. चला पहिली कसोटी काय पहा बरं. पहिली कसोटी समांतर रेषेची, पहिली कसोटी समांतर रेषेची आंतरकोन कसोटी काय सांगते बघा. जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदत असते आणि आंतरकोनाची एक जोडी जर पूरक असेल तेव्हा त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. यालाच समांतर रेषांचे आंतरकोन कसोटी असे म्हणतात. याचा काय अर्थ मित्रांनो, दिलेल्या दोन रेषा परस्परांना समांतर कधी असू शकतात हे टेस्ट करण्यासाठी ही आंतरकोन कसोटी. म्हणजेच आंतरकोनाच्या मापाची जोडी, एक जोड कोणतीही घ्या, त्यांची जर किम बेरीज 180 अंश आली म्हणजेच पूरक आली तर त्या दोन रेषा निश्चित समांतर असतात असं आपण म्हणू शकतो आणि यालाच समांतर रेषांची आंतरकोन कसोटी असे म्हणतात. यालाच टेस्ट म्हणजे थोडक्यात काय, आपण टेस्ट कसोटी याचा अर्थ. आता त्याचं उदाहरण मी कसं लिहू शकतो बघा. जेव्हा मापकोन बी पी क्यू, बघा वरील आकृतीचा आधार घेऊन मी उदाहरण कसं लिहू शकतो, म्हणून मी एकच आकृती सर्व कसोट्यासाठी वापरणार आहे. बघा वरील आकृतीमध्ये मापकोन बी पी क्यू अधिक मापकोन पी क्यू डी. बघा बरं, वरील आकृतीमध्ये बी पी क्यू आणि पी क्यू डी यांची बेरीज जर 180 अंश आली तर रेषा ए बी व रेषा सी डी काय म्हणायचं, समांतर म्हणायचं. आणि ही अट सगळ्यात महत्त्वाची, हे उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजेच समांतर रेषांच्या आंतरकोन कसोटी लक्षात आले असेल तुमच्या. चला आपण आता पुढे जाऊया. व्युत्क्रमकोन कसोटी, जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदत असते आणि व्युत्क्रमकोनाची एक जोडी जर एकरूप असेल तेव्हा त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. यालाच व्युत्क्रमकोन कसोटी असे म्हणतात. किती सोपं आहे बघा, खूप सोपं आहे. जसं तुम्ही आंतरकोन कसोटी समजून घेतलं तसंच व्युत्क्रमकोन कसोटी आहे. आता इथं मात्र काय पाहिजेत आपल्याला, काय अट असेल आमची. सर, व्युत्क्रमकोनाच्या जोडीपैकी एक जोड एकरूप म्हणजेच त्यांची मापे कशी पाहिजेत, समान. तेव्हा त्या दोन रेषा आपण काय म्हणू शकतो, समांतर आहेत असे म्हणू शकतो. यालाच व्युत्क्रमकोन कसोटी असे म्हणतात. उदाहरणार्थ जेव्हा कोन ए पी क्यू एकरूप कोन पी क्यू डी तेव्हा रेषा ए बी समांतर रेषा सी डी आहे असे म्हणतात. हे उदाहरणावरून सुद्धा मला व्याख्या सांगता आली पाहिजे, आकृतीद्वारे सुद्धा मला व्याख्या सांगता आली पाहिजे. आणि म्हणून मी आकृतीद्वारे व्याख्या कशी सांगायची, उदाहरणाद्वारे व्याख्या कशी सांगायची आणि विधानाद्वारे ही व्याख्या कशी समजून घ्यायची हे मी दाखवलेलं आहे पहा. आता मला सांगा शेवटची कसोटी कोणती असेल मित्रांनो. सर, संगत कोण कसोटी, बरोबर आहे. आता संगत कोण कसोटीमध्ये व्युत्क्रमकोन कसोटीतलं विधान मी आहे तशीच घेणार आहे, फक्त बदल कुठं आहे तो नीट समजून घ्या. जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल आणि संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तेव्हा त्या दोन रेषा कशा असतात, समांतर असतात. काय बदल आहे, सर व्युत्क्रम कोण तिथं घेतलेलं आहे, इथं संगत कोण घेतलेलं आहे. आणि संगत कोणाच्या चार जोडी असतात त्यातली कुठलीही एक जोड घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला तो चॉईसला वाव आहे, कुठलीही जोड घेऊ शकता. आणि एक जोड जर एकरूप असेल तर त्या दोन रेषा आपण समांतर असतात असं म्हणू शकतो. म्हणजे अट आमची काय, किमान संगत कोणाची एक जोडी एकरूप पाहिजे म्हणजे समान मापाची पाहिजे, तेव्हाच त्या दोन रेषा आम्ही समांतर आहेत असं म्हणू शकतो. यालाच संगत कोण कसोटी असे म्हणतात. चला विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण याच्यावरचा स्वाध्याय पाहूया. स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो, मी थोडासा आज बदल केलेला आहे. तो बदल करण्याचा माझा फार मोठा उद्देश आहे मुलांनो. आम्हाला प्रथम सत्रामध्ये एक चाचणी 20 गुणाची असते आणि त्या 20 गुणाच्या चाचणीमध्ये MCQ बहुपर्यायी प्रश्न आम्हाला विचारले जातात आणि त्या बहुपर्यायी प्रश्नांचा सराव आम्हाला करता यावा म्हणून आजच्या स्वाध्यायामध्ये मी बहुपर्यायी प्रश्न असणारा एक प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे कसं लिहायचं असतं हेही तुम्हाला आज मी समजावून सांगणार आहे. लक्षात ठेवा, 9वी 10वी पर्यंत या दोन्ही वर्गामध्ये लक्षात ठेवा. प्रथम सत्राचा पेपर असो, कुठल्याही सत्राचा पेपर असो, MCQ प्रश्न जेव्हा मला सोडवायचे असतात तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, त्याचं उत्तर लिहिताना प्रश्नाचा क्रमांक लिहायचा आणि त्या प्रश्नाच्या क्रमांकासमोर अचूक उत्तराचा पर्याय लिहायचा असतो. उत्तर लिहायचं नसतं हे 10वीपर्यंत आता सराव तुमचा व्हायला पाहिजे. 10वीपर्यंत हे लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा MCQ मी प्रश्नचे उत्तर लिहिणार आहे तेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचा क्रमांक लिहायचा किंवा त्या उदाहरणाचा क्रमांक लिहायचा आणि त्याच क्रमांकापुढं त्या प्रश्नात असलेलं प्रश्नाचं अचूक उत्तराचा अचूक पर्याय म्हणजेच लेटर म्हणजेच अक्षर त्या पर्यायासाठी वापरलेलं जे आद्याक्षर आहे ABCDपैकी ते अक्षर लिहिणं बंधनकारक आहे, उत्तर लिहिणं बंधनकारक नाही. याचा सराव तुमचा व्हावा म्हणून मुद्दाम मी ह्या प्रश्नाचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, निश्चित तुम्ही सराव कराल याची मला निश्चित खात्री आहे. बघा प्रश्न पहिला, खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा आणि अचूक पर्यायाचं त्या प्रश्नाच्या समोर काय करा, आद्याक्षर त्या पर्यायाचं लिहा असं परीक्षेत आम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा बरं पहिलं विधान, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोन टिंबटिंब असतात. आंतरकोनांची बेरीज टिंबटिंब असते. सांगा बरं आंतरकोनाची बेरीज. सर 180°, एकदम करेक्ट, व्हेरी गुड. मग कुठला पर्याय असेल? सर पर्यायी सी असेल. मग उत्तर तुम्ही परीक्षेत कसं लिहिणार बघा, त्या प्रश्नाचा क्रमांक लिहायचा 1 आणि त्याच्या पुढं लिहायचं 1C, बी असेल 1B, डी असेल 1D, ए असेल 1A, असंच उत्तर तुम्ही लिहिणं बंधनकारक आहे, लक्षात ठेवा. आणि याचा सराव आपल्याला 9वीपासूनच करायचा आहे जेणेकरून आपल्याला SSC बोर्डचा पेपर देताना कुठेही अडचण येणार नाही. म्हणून MCQ प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी म्हणून आज प्रश्न मी घेतलेला आहे. शिवाय प्रथम सत्रामध्ये आपण एक 20 मार्काची चाचणी घेणार आहोत, त्याचाही सराव व्हावा म्हणून मी आज या 5 प्रश्नाचा समावेश केलेला आहे. आणि हे प्रश्न सोडवताना मित्रांनो एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे, पाठीमागचे सर्व व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत हे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. कारण पाठीमागच्या सर्व व्हिडिओवर या प्रकरणाच्या जे व्हिडिओ आहेत 3 त्याच्यावर आधारितच हे सर्व प्रश्न मी विचारलेले आहेत. मित्रांनो आज आपण इथपर्यंत भाग अभ्यासलेला आहे. थँक्यू, इथंच आपण थांबणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब आत्ता लगेच करा आणि आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना सांगा BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरांचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये मी यूट्यूबवर अपलोड केली की लगेच एका क्षणात तुमच्यापर्यंत पोच होतील. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे आणि शेजारी बेल आयकॉन हे बटन दाबा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला विदिन सेकंदमध्ये निश्चित मिळतील. थँक्यू.